नमस्कार, उर्वीज किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, बेक केलेले पदार्थ जास्त खाऊ नयेत असं म्हटलं जातं, परंतु या पदार्थांचं पोषक मूल्य जर आपण वाढवलं तर गंमत येईल की नाही। चला तर मग आज आपण करतोय बनाना ब्रेड। येस, नावातच सगळं गुपित दडलेलं आहे। चला तर मग साहित्य आणि कृती पाहूया। तर सगळ्यात आधी आपल्याला ब्रेड करण्यासाठी एक स्पेशल ब्रेड लॉफ्ट टीन मिळतो, ते घ्यायचं किंवा केकचं टीन वापरलं तरी चालेल। तर त्याला आधी आपण असं तेलाने छान ग्रीस करून घेऊया आणि हा बटर पेपर देखील ठेवूया। बटर पेपरला देखील वरून थोडंसं तेल लावा। आता बाकीचं साहित्य पाहूया। तर बनाना ब्रेड करण्यासाठी आपण घेणार आहोत दोन छान केळी। मी इथे थोडीशी जास्त पिकलेली केळी घेतलेली। अर्धा कप तेल, कुकिंग ऑइल, अर्धा कप दूध आणि पाऊण कप साखर, हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमध्ये एकत्र घेऊन छान त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे। अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि तितकीच मुलांच्या आवडीची। तर सुरुवातीला केळ्याच्या साली काढून घेऊया आणि त्याचे असे छान छोटे छोटे तुकडे करूया। हे बघा, है ना, केळं जितकं पिकलेलं असतं तितकं त्यातली पोषक तत्व वाढतात असं म्हटलं जातं। आता आपण यात घालूया साखर, पाऊण कप साखर। त्यानंतर मी इथे घालते अर्धा कप दूध आणि अर्धा कप तेल। हे तेल आपल्याला कुठल्याही फ्लेवरचं घ्यायचं नाही, साधं सिंपल कुकिंग ऑइल आपल्याला वापरायचं आहे। आता मिक्सरला एक साधारण 40 सेकंद ग्राइंड करून घेऊया म्हणजे याची छान स्मूथ पेस्ट होईल आणि ती पेस्ट आपण एका मोठ्या नीडिंग बाउलमध्ये काढून घेऊया म्हणजे ज्यात आपल्याला ब्रेडचं बाकीचं बॅटर देखील तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे केळ्याची आणि इतर साहित्याची। चमच्याने सगळं त्यातलं काढून घ्या कारण थोडंसं ते चिकट असतं। आता हे बाकीचं साहित्य बघा, आपण घेणार आहोत 1.5 कप गव्हाचं पीठ, हे मी चाळून घेतलेलं आहे, त्याचबरोबर 1 चमचा बेकिंग पावडर, 1/2 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा दालचिनीची पावडर, ही खास फ्लेवरसाठी आपण वापरणार आहोत। त्याचबरोबर आपण वापरणार आहोत काही ड्रायफ्रुट्स रोस्ट केलेले आणि काळ्या मनुका। केळं तर पौष्टिक आहेच पण त्याचबरोबर आपण कितीतरी हेल्दी इन्ग्रेडियंट्स आपण वापरतोय। आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला एका चाळणीत घेऊन ते डिरेक्टली आपल्या केळ्याच्या मिक्सरवरती त्याला चाळून घ्यायचं आहे। तर आधी आपण घेतलं गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि आता दालचिनीची पावडर। दालचिनीऐवजी तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता। हे बघा, हे सगळं आपण असं छान चाळून घेतलं आहे आणि हे आता एकत्र करूया आपण व्यवस्थित। तुम्हाला जर असं वाटलं की हे मिक्सचर खूप घट्ट होतं आहे तर तुम्ही थोडंसं या दूध रूम टेम्परेचरचं ॲड करू शकता, परंतु या बॅटरची रिबिनसारखी कन्सिस्टन्सी येणार नाही जी आपण केक करता करतो। तर हे अशा पद्धतीची ही एवढी अशी कन्सिस्टन्सी आपल्याला मेंटेन करायची आहे। आता तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स यात घाला। ड्रायफ्रुट्स जर थोडे रोस्ट करून घेतलेत तर ते खाताना अजून खूप छान मजा येते। आणि आता हे बॅटर आपण सगळं आपल्या ग्रीस केलेल्या ब्रेड लॉफ्ट टीनमध्ये किंवा केकच्या टीनमध्ये घालूया। हे बघा, थोडंसं चिकट असतं, चमच्याने ते सगळं असं काढून घ्या म्हणजे काही आपलं फुकट जाणार नाही। हा बनाना ब्रेड तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा वापर करून देखील करू शकता, परंतु आजकाल सगळेच जण हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत त्यामुळे गव्हाचं पीठ सगळेच जण प्रिफर करतात। त्यानंतर थोडंसं टॅप करा म्हणजे त्यातली काही हवा वगैरे असेल, एअर बबल्स असेल तर ते निघून जातं। आता याच्यावर आपण घालणार आहोत काळ्या मनुका। मी पाहिलं ना, सगळेच इन्ग्रेडियंट्स एकापेक्षा एक आहेत, त्यामुळे बनाना ब्रेड खाण्यासाठी आणि खिलवण्यासाठी कुणीही नाही म्हणणार नाही। आणि आता मी इथे एक मोठं पातेलं प्रीहीट करायला ठेवलं होतं 10 मिनिटांपूर्वी मीडियम गॅस ठेवून। त्यात आता आपण हे ब्रेडचं मिक्सर ठेवूया बेक करण्यासाठी। साधारण 10 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता आपला हा ब्रेड मस्त फुलून आला आहे आणि सगळ्या बाजूने असं छान ब्राऊन, हलक्या ब्राऊन रंगाचा देखील झालेला आहे। तर अजून 20 मिनटं आपण याला बेक करूया। साधारण 25 ते 30 मिनिटांमध्ये हा ब्रेड तयार होतो आणि गॅस मात्र आपल्याला कमीच ठेवायचा आहे। किंवा तुम्ही हा ब्रेड ओव्हनमध्ये कन्व्हेक्शन मोडवर 180 डिग्रीवर 25 मिनिटांसाठी सेट करूनही करू शकता। येस, 20 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता ब्रेड मस्त फुललेला आहे छान एकदम आणि मस्त छान गोल्डन ब्राऊन रंग देखील आलेला आहे, हो ना। तुम्ही हातानेच चेक करू शकता किंवा टूथपिकचा वापर करून देखील चेक करू शकता की आतून हा व्यवस्थित तयार झाला की नाही। तुम्ही पाहू शकता टूथपिक एकदम क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे आपला हा ब्रेड, बनाना ब्रेड छान तयार झालेला आहे। आता जरा थंड करूया आणि मग डीमोल्ड करूया।
दोन ते तीन दिवसांसाठी हा बनाना ब्रेड तुम्ही छान एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. येस, पाहू शकता अगदी सहज हा बनाना ब्रेड निघून आलेला आहे. आपण हा बेकिंग पेपर काढून घेऊया. फॅन्टॅस्टिक, मला एकूण फक्त 30 मिनिटंच लागली होती हा बनाना ब्रेड बेक होण्यासाठी. हे बघा, टीन देखील किती क्लीन आहे. आता मी तुम्हाला दाखवते याचं आतून किती सुंदर छान स्पॉन्ज आलेला आहे आपल्या बनाना ब्रेडला. मी पाहू शकता, हे बघा, है ना, खूप छान हलका फुलका झाला एकदम. या इतक्या साहित्यात साधारण 12 ते 14 छोट्या आकाराचे ब्रेडचे पीसेस निघतात. आहे की नाही एकदम धमाल, पौष्टिक, सोपी आणि कमी साहित्यात होणारी रेसिपी? तर नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुमचा बनाना ब्रेड कसा झाला होता. मी पुन्हा येईन तुमच्या भेटेला आणखी अशाच छान छान रेसिपीज घेऊन. तोवर स्वस्त रहा, मस्त रहा, खात रहा आणि गात रहा. खाता रहे मेरा दिल. सेम रेसिपीज तुम्ही उर्वीज किचन हिंदीवर देखील पाहू शकता. नक्की सबस्क्राईब करा आणि लिंक मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. थँक्यू. झटपट आणि रुचकर रेसिपीज पाहण्यासाठी उर्वीज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन क्लिक करा.